नमस्कार, सपनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खास डोशासोबत खाणारी चटणी तयार करणार आहोत आणि ही अगदी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी असणार आहे. यासाठी लागणारे आपल्याला खोबरं एक अर्धी वाटी, मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या 4 ते 5, लसूणच्या 3 कुड्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याच्या पाण्यामुळे याला इतका छान स्वाद येतो आणि आपण लसूण फक्त 3 कुड्या घेतल्यात कारण लसणाचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला. इथे लसूण मिरची कढीपत्ता मी जरा बारीक करून घेतली आहे मिक्सरला, कारण मग असा तो छान बारीक होतो. व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये खोबरं टाकते. कढीपत्ता वाटल्यानंतर त्याचा सुगंध इतका छान येतो ना. साऊथ इंडियन चटण्यांची खासियत की त्याच्यामध्ये ना कढीपत्ता जातो. यात मी थोडंसं पाणी टाकून घेते, जरा वाटून घेणार आहे. यात मी साखर टाकली आहे. आता आपण याच्यात व्हिनेगर टाकतोय. सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे लिंबू नाही आहे घरात, तर मी लिंबाऐवजी व्हिनेगरचा वापर केला आहे. तुम्ही लिंबू वापरू शकता, व्हिनेगरनेही लिंबासारखीच टेस्ट येते छान. मी थोडंसं व्हिनेगर टाकलं आहे. आता आपण हे वाटून घ्यायचं व्यवस्थित. मीठ टाकलं आहे एकदम, मी बारीक करत नाही, थोडं थोडं बारीक केलं आहे. अगदी छान बारीक झालं आपलं, स्मूथ मिक्सचर झालं आहे. आता ही चटणीचा बेस तयार झालेला आहे. आता आपण याच्यावरती फोडणी तयार करायची आहे. आधीच मीठ टाकल्यामुळे याला एक छान टेस्ट येते, थोडीशी साखर टाकल्यामुळे आणखीन मस्त टेस्ट येते. आता एका भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे, कारण आपण फोडणी दिल्यानंतर एक छान मिक्स तयार होऊन मिक्स करण्यासाठी चटणीमध्ये फोडणी आपण काढून घेतो. मी भांडं मिक्सरचं धुवून घेते आहे कारण मिक्सरच्या भांड्याला बाहेर जायला नको. इथे आपण फोडणीसाठी साहित्य घेतलं आहे. मी उडदाची डाळ घेतली आहे, अख्ख्या मिरच्या घेतल्या, कढीपत्ता घेतला आहे आणि कढीपत्त्याचे जरा तुकडे करून घेतले, त्याचा स्वाद आणखीन छान येतो. अख्ख्या मिरच्या, उडदाची डाळ आणि मस्त चव येते. आता तेल चांगलं तापलेलं आहे, यात आपण मोहरी टाकूयात. मोहरीनं ना चटणीला एक वेगळी स्वाद आणि असं एक मस्त दिसते चटणीमध्ये. ती उडदाची डाळ, हिंग आणि कढीपत्ता मस्त तडतडली आपली चटणी, छान झाली आहे. आता हिरव्या अख्ख्या मिरच्या टाकल्यात आपण याच्यामध्ये. या अख्ख्या मिरच्याने ना एक स्वादही येतो आणि चटणी दिसतात खूप छान, त्या अशा डोकावतात ना जेव्हा लाल लाल मिरच्या, तेव्हा मजा येते चटणी बघायला. तर गॅस पटकन बंद करून टाकायचा आहे आणि अशी ही तडतडलेली चटणी आपण मस्त तयार करायची चटणी. आता आपली ही फोडणी अशी व्यवस्थित तयार झाली आहे आणि आपण आता ही फोडणी चटणीवर टाकायची. आता खऱ्या अर्थाने आपली साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झाली आहे. आपण आता ही फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. ही मिक्स करून झाल्यावर तयार झालेली चटणी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाच किचनला जर तुम्ही नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.